तिकडे पुण्यामध्ये पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडू लागले। स्वारगेट ते हडपसर रोडवरील शंकरशेठ रोड परिसरात डागडुगी करून देखील पहिल्याच पावसात खड्डे पडलेत। तर दुसरीकडे स्वारगेट हडपसर रोडवर पुढे कॅन्टोनमेंट ऑफिस चौकात गेल्यावर शब्दशः खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। या रस्त्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आता आपण पुण्यातील शंकरशेठ रोडवर आहोत। आता रस्त्यातला खड्डा दाखवतो मी तुम्हाला। खरं तर 3 दिवसापूर्वीच हा खड्डा पडला आहे। पुण्यात अजून खड्डे पडावेत एवढा पाऊसही झालेला नाही। म्हणजे साध्या पावसानेही अशी रस्त्याची पहिल्याच पावसात अशी अवस्था झाली असेल की तुम्ही इथून पुढे जेव्हा जोरदार पाऊस येईल तेव्हा कल्पनाही करू शकत नाही। खरं तर तो पलीकडला खड्डा काल परवाच बुजवला आहे। त्यानंतर 2 दिवसात पुन्हा हा खड्डा पडला आहे आणि हे गॅस पाईपलाईनचं इथं खोदलं होतं म्हणून तिथं पुन्हा डांबरीकरण केलं आणि लेवलिंग केली नाही रस्त्याची, म्हणून हे असं पाणी साचतं आणि अशी वाहन चालकांची तारांबळ उडते आणि पुढे जाऊन असे ॲक्सिडेंटही होतात असं इथल्या स्थानिक रहिवाशांचं म्हणणं। पुन्हा इथं पावसाळी चेंबर आहे, याला काहीतरी वेआउटच काढून दिलेलं नाही। बरोबर हा जो पावसाळी चेंबर टाकलेला आहे हा नवीन चेंबर 2018-19 हा केलेला आहे। तर हे जी पाईपलाईन टाकलेली आहे इथून ते पुढं, तर पुढं टाकल्यानंतर त्याला पुढं पाणी जाण्याला त्यांनी रस्ता दिलेलाच नाही आहे। म्हणजे ही पाईप इथून ते तिथपर्यंत येते, एवढं खोदून त्यांनी पाईपलाईन टाकलेली आहे पण पुढे जायला रस्ताच दिलेला नाहीये। पालखी येणार आहे म्हणून त्यांनी रातोरात 2 दा तिथं डांबरीकरण करून टाकलं पण डांबरीकरण तुम्ही बघितलं लेवल केलेलं नाहीये। म्हणजे हा हायवे रोड असून हेला ही परिस्थिती आहे। खरं तर हा हडपसरचा हायवे पूर्ण मेन हायवे रोड आहे सोलापूर हायवे। इतर किल्ले वगैरे होऊन त्याचा त्रास होतो। तुम्ही तक्रार केली का? तक्रार केलेली आहे, लय वेळा केलेली आहे तक्रार, काहीच होत नाही। याचा त्रास तुम्हाला स्थानिक म्हणून येतो होतो नेहमी, खूप त्रास होतो। हे चुकीचं नियोजन, अपूर्ण काम आणि निकृष्ट दर्जाचं हे काम केल्यामुळे थोड्याशा पावसामुळे पण हा रस्त्याची हालत अशी झालेली आहे की इथं गाड्या स्लिप होतात, सारख्या लोक पडतात, पाणी भरलेलं असतं। थोडा जास्त पाऊस झाला तर गुडगुडगुड पाणी भरतं, लोकांना कळत नाही रस्ता कुठून आहे आणि खूप त्रास आहे। इथं वारंवार तक्रार देऊन सुद्धा कोणीही लक्ष देत नाही आहे। हे पूर्ण चुकीचं काम केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18, लोकमत, पुणे। पुण्यात एका खड्ड्यामुळे कसं ट्रॅफिक जाम होतो त्याचा एक उत्तम नमुना आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आता आम्ही गोळीबार मैदान हा जो स्वारगेट हडपसर रोड आहे, खरं तर हा हायवे पण आहे, त्या रोडवरचा या कॅन्टोनमेंट बोर्डाचं ऑफिस आहे त्याच्या चौकातला हा खड्डा आहे मोठा। आपण पाहू शकतो किती लांबलचक अख्खा मोठा खड्डा आहे। खड्डा म्हणजे खरं तर ही लेवल केली नाही डांबर टाकताना आणि इथं खोदून ठेवलं होतं पाईपलाईनसाठी आणि ते तसंच अर्धवट काम राहिल्यामुळं इथं पहिल्याच पावसात खड्डा तयार झाला आणि इथं अशी वाहन चालकांना अशी तारेवरची कसरत, ज्याला आपण म्हणतो ना तशी खड्ड्यावरची कसरत करावी लागते आणि त्याचा परिणिती अशी होती या चौकात पूर्ण ट्रॅफिक जाम होतं अगदी पिकावर नसतानाही। म्हणजे पिकावरला काय अवस्था असेल तुम्ही विचारही करू शकत नाही। आत्ता खरं दुपारच्या वेळेस अशी इथं तारेवरची कसरत करावी लागते वाहन चालकांना आणि त्यातनं मग ॲक्सिडेंट होतात आणि याचा मनस्ताप नाहक पुणेकरांना सहन करावं लागतं। पण या लक्षात घेतो कोण अशी सध्याची अवस्था आहे इथली। हे सगळे वाहन चालक आपण त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया। मला सांग, अरे ट्रॅफिकचा काय त्रास होतो का काका? आपण बोलण्याचा प्रयत्न करू। हे बघा, हे रोज खड्डे आहेत इथं, आप देख रहे खड्डों के दिवस कुछ कैसी तकलीफ होती? बहुत अड़चन होती है, बहुत अड़चन होती है, मतलब बहुत तकलीफ होती है आने जाने के लिए सबको। जिम्मेदारी किसकी है? ये कॉर्पोरेट, मतलब यहाँ पे नगर सेवक और आमदार। मला पूर्ण दिवसभराचं बाहेर फिरायचं काम असतं, तर त्या बेसिस जर पाहिलं ना आम्हाला या खड्ड्यांचा आणि ट्रॅफिकचा आणि या रोडचा खूप त्रास होतो। खूप म्हणजे आम्हाला अक्षरशः ना कधीकधी आम्ही गाडीवरनं पण पडलेलो आहे या खड्ड्यांमुळं, कारण जिथं पाणी साठतं तिथं खड्डे दिसत नाहीत तुम्हाला, केवढा मोठा खड्डा आहे का छोटा खड्डा आहे। मग तिथनं जर गाडी घातली तर पडायचे खूप चान्सेस आहेत, त्याच्यामध्ये काही दिसत नाही पुढचं आपल्याला की खड्डा आहे का काय आहे। फक्त आपण जस्ट चालवत राहतोय पुढच्याच्या आधारावर, पुढचा चाललाय म्हणून आपण जातो, पण त्यावेळेस जर तिथं पडलं ना तर खूप त्रास होतो। फिरण्या का घुमण्या का बहुत परेशानी आहे, रोड करण्यात का बहुत मुश्किल आहे सर। आपण तर डेली 150-150 किलोमीटर पुणे में घुमतो सर, ऑल पुणे में। अभी देखो ना सर, खड्डे में कोई गिरे तो कैसा हाल चले। फिलहाल तो किसकी जिम्मेदारी? गवर्नमेंट करना चाहिए ना सर, क्या अभी नगर सेवा करून तो कोई भी ना, गवर्नमेंट करना चाहिए ना सर। रोड एवढे खड्डे पडले की माझ्या जीवाची मला भीती आहे, माझ्या गव्हर्नमेंटला माझ्या सरकारला माझी काळजी आहे का हे मला जाणून घ्यायचं होतं। आणि खास मी यासाठी थांबलो। न्यूज चॅनल तुमचे खरंच आभार की हे जे खड्डे पडलेले आहेत ते तुम्ही दाखवताय, नाहीतर आजच्या जमान्यात कोण लक्षच द्यायला तयार नाही। सगळे पॉलिटिशियन आपापल्या पद्धतीने जागतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18, लोकमत, पुणे।
सूरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।